नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत हिंदी फेवल यांच्या व्यवस्थापनाच्या प्रशासकीय सिद्धांत, म्हणजेच आपण याला म्हणतायत 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, किंवा आपण याला असं म्हणू शकतो की फेवल यांची 14 तत्वे. ठीक आहे, आता त्या अगोदर आपल्याला थोडं याच्याबद्दल माहिती म्हणजे इंट्रोडक्शन घेऊ आपण. बघा, हेनरी फेवल हा एक फ्रेंच खनिज इंजिनियर होता आणि तो उद्योगपती आणि यशस्वी व्यवस्थापकसुद्धा बनला. त्यानंतर त्यांनी एक फ्रेंच खनिज कंपनीत अभियंता म्हणून काम केलेलं आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर संघटनेत असंख्य प्रयोग व निरीक्षण केल्यानंतर फेवल यांनी काय केलेले, आपले 14 तत्वे विकसित केलेले, म्हणजे त्यांनी एक्सपेरिमेंट केलेले आहेत. त्यानंतर त्यांनी आपले 14 तत्वे हे विकसित केलेले आहे आणि ही तत्वे त्यांच्या जनरल अँड इंडस्ट्रीयल ॲडमिनिस्ट्रेशन या प्रसिद्ध पुस्तकात स्पष्ट केली आहेत. व्यवस्थापन विचारांच्या विकासातील त्यांच्या योगदानामुळेच त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे म्हणतात. काय म्हणतात? आधुनिक व्यवस्थापनाचे जनक. आता हे कधीकधी तुम्हाला फिलअपमध्ये सुद्धा विचारतात, हेनरी फेवल वगैरे देतात आणि काही सेंटेन्स बनवतात, त्यामध्ये त्यांना काय म्हणतात, आधुनिक व्यवस्थापनाचे जनक. किंवा असं पण फिलअपमध्ये विचारू शकतात की आधुनिक व्यवस्थापनाचे जनक डॅश यांना म्हणतात, तर आन्सर काय राहणार इथं, हेनरी फेवल. ठीक आहे, तर या ठिकाणी 14 तत्व दिलेले आहेत, ते आपण वन बाय वन बघू. आता पहिलं दिलेलं आहे कामाच्या विभागणीचे तत्व. काय दिलेलं आहे? कामाच्या विभागणीचे तत्व. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी, या तत्वानुसार एकूण कामाचे अनेक छोटे विभाग करावे, जसे की तांत्रिक, आर्थिक, व्यावसायिक, सुरक्षा व्यवस्था, लेखा आणि व्यवस्थापकीय इत्यादी कामाची विभागणी ही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार व कुवतीनुसार करावी. म्हणजे स्टार्टिंगला ज्या ठिकाणी दिलेले, बघा, या तत्वानुसार एकूण कामाचे अनेक छोटे विभाग करावेत. आता तांत्रिक, आर्थिक, व्यावसायिक जे काही असेल ते कर्मचाऱ्यांच्या कौशल्य आणि कुवतीनुसार हे काय करायला पाहिजे, ते काम डिवाईड करायला पाहिजे. यामुळे काय होणार? यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व कौशल्य सुधारते, ज्यामुळे अपेक्षित उत्पादन पातळी साधणे शक्य होते. म्हणजे इन शॉर्ट काय होणार की कामाची विभागणी केली तर ऑर्गनायझेशनचं जे एम राहील ते काय होणार, लवकर साध्य होईल. तर नंबर दुसरं घ्या आता, दुसरं तत्व अधिकार आणि जबाबदारीचे तत्व. कोणतं दुसरं? अधिकार आणि जबाबदारीचे तत्व. व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, हाताखालच्या लोकांकडून योग्य प्रकारे काम करून घेणे आवश्यक असते. आता काय सांगितलं या ठिकाणी, व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि हाताखाली जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून काम करून घेणे आवश्यक आहे. अधिकार हे कायम जबाबदारीसह येतात. जर व्यवस्थापकाला एखादे काम ठराविक वेळेत पूर्ण करायचे अधिकार दिले असतील, तर ते काम सपोज वेळेत पूर्ण नाही झालं तर जबाबदार कोणाला पकडणार या ठिकाणी? व्यवस्थापकाला. ठीक आहे, ध्येयप्राप्तीसाठी काही निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेण्याचे अधिकार व्यवस्थापकाला असावे. आता ध्येयप्राप्तीसाठी सपोज एखादा निर्णय घ्यायचा आहे तर त्याची जबाबदारी कोणाची राहील? व्यवस्थापकाची. आणि ते अधिकार कोणाला पाहिजे? व्यवस्थापकाला. तिसरं घ्या आता, शिस्तीचे तत्व. कोणतं आहे? शिस्तीचे तत्व. या ठिकाणी दिले, बघा आता, फेवल यांच्या मते कोणत्याही संघटनेत शिस्त असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नियमांचा आदर केला पाहिजे व त्यांचे पालन केले पाहिजे. शिस्तीमुळे संघटनेची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते. चांगली शिस्त हा प्रभावी नेतृत्वाचा परिणाम आहे. आता शिस्त एक दोन प्रकारची असू शकते, एक स्वयंशिस्त आणि एक जबरदस्तीची. आता स्वयंशिस्त ही कधी पण कशी राहणार? बेस्ट राहणार. या ठिकाणी दिलेले, बघा आता, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये संघटनेच्या नियमांबद्दल पूर्ण जाणीव असली पाहिजे. मूलभूत शिस्त व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर पाळली पाहिजे. म्हणजे ज्या संस्थेमध्ये शिस्त नसेल ती ती संस्था जास्त का टिकू शकणार आहे का? नाही. त्यामुळे सर्व या ठिकाणी सांगितलेलं त्यांनी की कोणत्याही संघटनेत शिस्त असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता घ्या नंबर 4, आदेशातील एक वाक्यतेचे तत्व. आदेशातील एक वाक्यतेचे तत्व. संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला एका वरिष्ठाकडून आदेश दिले गेले पाहिजे. या तत्वामुळे संघटनेतील कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष मिटवण्यास व वादविवाद सोडवण्यास मदत होते, तसेच गोंधळ टाळण्यास देखील मदत होते. जर एखाद्या कर्मचाऱ्याला एकापेक्षा अधिक वरिष्ठांकडून आदेश दिले गेले तर कोणाच्या आदेशाचे पालन करावे हे न कळल्याने तो कर्मचारी गोंधळून जाईल. ठीक आहे, आता ऑर्डर देणारे एकापेक्षा जास्त असतील तर कर्मचारी काय होतील? कन्फ्यूज होतील की यांचं ऐकायचं का त्यांचं ऐकायचं, कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल. ठीक आहे, पुढे दिलेले, आता, यासाठी संघटनेतील पदांचा अनुक्रम स्पष्ट केला पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्यास त्याच्या वरिष्ठांची माहिती असावी.
आणि फक्त त्यांच्याकडूनच आदेश प्राप्त व्हावे. काय काय सांगितलं या ठिकाणी, प्रत्येक कर्मचाऱ्यास त्याच्या वरिष्ठांची माहिती असावी की त्याला कोण सिनियर आहे आणि त्याच्याकडून आदेश प्राप्त व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता नंबर 5 आहे, निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व. निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व, या तत्वानुसार प्रत्येक संघटनेत एक प्रमुख आणि एकच योजना असावी. काय सांगितलं आहे, एक प्रमुख आणि एकच योजना असावी. संघटनेतील प्रत्येक गट एकाच उद्दिष्टासाठी काम करत असला पाहिजे आणि या गटाला एकाच व्यवस्थापकाने एकच आराखडा वापरून सूचना दिल्या पाहिजे. आता काय सांगितलं या ठिकाणी बघा, शॉर्टकटमध्ये या तत्वानुसार प्रत्येक संघटनेत एकच प्रमुख आणि एकच योजना, म्हणजे एकच सिनियर पाहिजे आणि एकच त्यांना काय पाहिजे, एक त्यांचा योजना पाहिजे, एक प्लॅन पाहिजे, एक एम असला पाहिजे. नंबर 6 तत्व आहे बघा, सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व. सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व, या तत्वानुसार वैयक्तिक हिताला संघटनेच्या हितापेक्षा कमी महत्त्व दिले पाहिजे. काय सांगितलं आहे, या तत्वानुसार वैयक्तिक हिताला संघटनेच्या हितापेक्षा कमी महत्त्व दिले पाहिजे. संघटनेमध्ये निर्णय घेताना व्यवस्थापकाने नेहमीच एकाच कर्मचाऱ्यांच्या हिताऐवजी संपूर्ण समूहाच्या हिताचा विचार केला पाहिजे. काय सांगितलं आहे, संघटनेमध्ये निर्णय घेताना व्यवस्थापकाने नेहमी एका कर्मचाऱ्यांच्या हिताऐवजी संपूर्ण समूहाच्या हिताचा विचार केला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी भेदभाव केला पाहिजे का नाही, सगळ्यांचा विचार केला पाहिजे. तसेच कर्मचाऱ्याने देखील स्वतःच्या हितापेक्षा संघटनेचे हित जपले पाहिजे. स्वतःच्या हितापेक्षा संघटनेचे हित जपले पाहिजे आणि स्वतःच्या हिताला दुय्यम स्थान दिले पाहिजे. काय सांगितलं आहे, आणि स्वतःच्या हिताला दुय्यम स्थान दिले पाहिजे. ते या ठिकाणी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, क्रिकेटचं एक्झाम्पल देऊ शकतो. ठीक आहे, आता क्रिकेटमध्ये सपोज एखादी सेंच्युरी बाकी आहे किंवा 50 बाकी आहे, तर त्या ठिकाणी प्लेयरनी काय करायला पाहिजे की आपली टीम जिंकायला पाहिजे, हे महत्त्व दिले पाहिजे. ओके, तर 7 घ्या, केंद्रीकरणाचे तत्व. सांगितलं आहे केंद्रीकरणाचे तत्व, केंद्रीकरण म्हणजे अधिकार एकवटणे आणि अधिकारांचे केंद्रीकरण. काही संघटनामध्ये हे अधिकार एका व्यक्तींच्या किंवा अगदी कमी व्यक्तींच्या हातात असतात. आता काय सांगितलं आहे, केंद्रीकरण म्हणजे काय, अधिकार एकवटणे किंवा अधिकारांचे केंद्रीकरण. काही संघटनामध्ये अधिकार एका व्यक्तींच्या हातात असतात किंवा अगदी कमी व्यक्तींच्या हातात असतात. अशा परिस्थितीत लहान संघटनामध्ये दिसून येते. अशी परिस्थिती कुठे येते, लहान संघटनामध्ये दिसून येते. परंतु जर संघटना मोठी असेल तर अशा वेळेस अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जाते. जर संघटना मोठी असेल तर अधिकारांचे काय केले जाईल, विकेंद्रीकरण केले जाते. या तत्वानुसार संघटनेमध्ये केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यांचा समतोल साधणे अत्यावश्यक आहे. आता या तत्वानुसार काय सांगितलं आहे, संघटनेमध्ये विकेंद्रीकरण आणि केंद्रीकरण यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. हे करताना संघटनेचा आकार व कामाचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. आता हे करताना संघटनेचा आकार काय, कामाचे स्वरूप काय, हे सर्व लक्षात घेतले पाहिजे. तर आज आपण 14 प्रिन्सिपलपैकी फक्त किती बघितले, 7. तर बाकीचे आपण उद्या बघू. थँक्यू.